हॅलो एव्हरी वन वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण एक अतिशय बेसिक पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे भारता शेजारील देश म्हणजे भारताशी जे देश त्यांची सीमा शेअर करतात असे देश कोणते दे आहेत तर ते आपण आज बघणार आहोत तर मॅप थ्रू बघणार आहोत आपण तर बघा हा आहे भारताचा ब्लँक मॅप भारतासोबत एकूण सात देश त्यांची सीमा शेअर करतात त्यापैकी सर्वात पहिला देश जो भारताच्या पूर्वेला आहे त्याचं नाव आहे पाकिस्तान त्यानंतर पाकिस्तानच्या थोडं वर गेलो आपण तर या ठिकाणी आहे अफगाणिस्तान सात देशांपैकी सर्वात कमी सीमा जर कोणी शेअर करत असेल तर तो आहे अफगाणिस्तान एकूण ऐंशी किलोमीटर एवढी सीमा जी आहे ती अफगाणिस्तान भारतासोबत शेअर करतो जी सर्वात कमी आहे हे झाले वायव्येकडील राज्य पाकिस्तान आणि अफगाणिस्तान त्यानंतर भारताच्या उत्तरेला एकूण तीन राज्य आहेत जे भारतासोबत सीमा शेअर करतात त्यापैकी सर्वात पहिलं आहे चीन त्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये ॲज अ बफर स्टेट म्हणून जो काम करतो तो आहे नेपाळ या ठिकाणी नेपाळच्या पूर्वेला आहे बघा सिक्कीम आणि सिक्कीमच्या पूर्वेला एक छोटासा देश आहे या ठिकाणी त्याचं नाव आहे भूतान तर भूतान सुद्धा जो आहे तो भारतासोबत सीमा शेअर करतो भारताच्या पूर्वेला जर आपण गेलो तर या ठिकाणी आहे म्यानमार म्यानमारच्या पश्चिमेला आहे या ठिकाणी बघा त्याचं नाव आहे बांगलादेश तर असे एकूण सात देश जे आहेत ते भारतासोबत सीमा शेअर करतात त्यापैकी वायव्येकडील दोन देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान उत्तरेकडील तीन देश चीन नेपाळ आणि भूतान आणि पूर्वेकडील दोन देश म्यानमार आणि बांगलादेश ही भारतासोबत सर्वात जास्त सीमा शेअर करणारा जो देश आहे तो आहे बांगलादेश आणि बांगलादेशने भारताला एकूण तीन साइडने घेरलेलं आहे बघा तुम्हाला मॅपमध्ये दिसतच असेल त्यानंतर भारतासोबत सर्वात कमी सीमा शेअर करणारा देश आहे अफगाणिस्तान एकूण ऐंशी किलोमीटरची सीमा शेअर करतो आणि बांगलादेश जो आहे तो एकूण चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमा ही भारतासोबत शेअर करतो तर मॅप थ्रू अभ्यास करा म्हणजे समजण्यासाठी सोपं जाईल आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद